अल्पवयीन मुलांना निंद्रेपणे मारहाण करण्याची घटना वर्ध्याच्या महात्मा गांधी जिल्ह्यामध्ये घडली आहे आणि त्यावरच बोलण्यासाठी वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतर आपल्या सोबत आहेत. मात्र त्यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्या मुलांना भेट दिली, मुलांसोबत बोलतो केलं. काय नेमकी घटना होती, काय सांगा? आपल्याकडे जी मुलांची चाइल्ड हेल्पलाईन आहे 1098 याच्यावरती कॉल आला, त्याच्यानुसार मुलांना अमानुष पद्धतीने मारहाण केली अशा पद्धतीची कॉल होता. त्याच्यानुसार आपले जे महिला आणि बालकल्याणचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याची दखल घेऊन त्या मुलांना आपल्या प्रोटेक्शनमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानुसार ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली त्याच्यावरती कायदेशीर जी पोलीस कारवाई आहे ती पण आपण सुरू केलेली आहे. आणि ही दोन्ही मुलं जे आहेत हे आपल्याकडे आपल्या संरक्षणामध्ये आहे, शासनाच्या संरक्षणामध्ये आहे आणि आपण त्यांना आता एका सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं आहे. त्यांची मेडिकल ट्रीटमेंट पण आपण करून त्यांना योग्य पद्धतीने रिहॅबिलिटेट करण्यासाठीच आपण प्रयत्न करतो आहे आणि ह्यांची पुढची जबाबदारी पूर्ण जी आहे ती शासनच घेईल. आणि आपण जर त्यांचे नातेवाईक पण घ्यायला तयार असतील तरी पण आपण त्यांचं पण मदत करू किंवा मग आपण पूर्णपणे शासन त्यांची जबाबदारी उचलणार आहे आणि ते प्रोटेक्शनमध्ये राहतील आणि कुठल्याही प्रकारचं हिंसेचं त्यांना नाही फेस करावे लागणार याच्याबद्दल पण आपण काळजी घेतो आहे. एकंदरीत काय नेमकी जबाबदारी तुम्ही त्यांच्या शासन स्तरावरून घेतली जाणार, काय सांग? दोन्ही मुलांचं सर्व जबाबदारी आपण घेतो आहे, त्यांच्या राहण्याची, त्यांची शिक्षणाची आणि तिथे त्यांचं संगोपन करण्याची आणि त्यांना एक भयमुक्त वातावरण, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, भयमुक्त वातावरण आणि त्या स्ट्रेसमधून बाहेर निघायचं आहे. त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट पण खूप गरजेची आहे. आरोग्य म्हणजे त्यांची मेडिकल ट्रीटमेंट दोन पद्धतीची, एक तर त्यांच्या आरोग्याची आणि पुन्हा मानसिक पद्धतीचे, मानसिक धक्क्यामध्ये पण आहेत तर ते दोन्ही पद्धतीने आपण त्यांना कसं त्या ट्रॉमामधून बाहेर काढणार किंवा त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी पण आपण प्रयोग करतो आहे. प्रयोग हा चांगला शब्द पण त्यांचे पूर्ण प्रोटेक्शन, पोषणाची जबाबदारी पूर्ण शासन घेणार आहे आणि आपण त्यांच्यावरती पूर्ण लक्ष असणार आहेत आणि अशा पद्धतीची घटना होऊ नये म्हणून महिला बालकल्याण अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, पोलीस विभाग आणि त्याच्यासोबत आम्ही पर्सनली पण मी म्हणजे पर्सनलीच भेट घेतली आहे, मी ॲडिशनल एसपींनी, महिला बालकल्याण अधिकारी आणि तर आमचं पण पूर्ण खाजगी पण आम्ही लक्ष त्याच्यामध्ये देतो आहे की अशा पद्धती घटना व्हायला नको. एकंदरीत काय ती घटना होती, म्हणजे काय कशा पद्धतीने किती दिवसापासून त्या मुलांना मारहाण करायचे, काय सांग? आता आपल्याला कॉल तर एका दिवशी आला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कॉलनुसार आपण जेव्हा फॉलोअप घेतला तेव्हा लक्षात आलं की ही घटनेमध्ये हे जे पण कोणी कॉल करून सांगितलं आहे 1098 त्याच्यामध्ये सत्य आहे ती घटना. आणि अशा पद्धतीची जेव्हा पण घटना होते त्याच्यामागे खूप मोठी हिस्ट्री असते, ती वारंवार मुलांना मारहाण केली जाते आणि जेव्हा खूप झाले त्याच्यानंतरच कॉल आला असणार आहे. आणि त्याच्या म्हणजे मुलांची मानसिक स्थिती पण तशीच आहे, ते अतिशय त्रासामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ही आहे की टॉक्सिक पॅरेंटिंग आपण ज्याला म्हणतो ह्याचं उदाहरण आहे की पॅरेंटिंग आपल्या समाजामध्ये 2-3 गोष्टी याच्यामधून आपल्याला ते पण म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे की कमी वयात लग्न होतात महिलांचे आणि गरज नसताना किंवा इच्छा नसताना केवळ सामाजिक प्रेशरपोटी मुलांचा जन्म दिला जातो आणि पॅरेंटिंग कसं करायचं, पालक कसं व्हायचं, मुलांना सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे याची जाणीव नसताना टॉक्सिक पॅरेंट जेव्हा मुलांचं आपण पॅरेंटिंग करतो आपल्याला जसं वाटेल तसं हिंसक पद्धतीने किंवा त्यांना इजा होईल अशा पद्धतीने त्यांना टॉक्सिक पॅरेंटिंग म्हणतात, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये जे पण दोषी आहेत त्यांना गुन्हेगारी तर आपण त्याच्यानुसार ते काय ती तर कारवाई होईलच, पण सोबतच आम्ही बालहक्काबद्दल एक कॅम्पेन चालू करतो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. अमानुष नाही कुठल्याही पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं पॅरेंटिंग आहे आणि अशा पद्धतीने लहान वयात पहिल्या जर 5 वर्षात मुलांना तशा पद्धती चांगलं पॅरेंटिंग मिळालं नाही, काळजी घेतली नाही त्यांची, जर त्यांना अशा पद्धतीने सहन करावं लागलं अमानुष व्यवहार तर तो पूर्ण आयुष्यभर टिकतो, तर हे अशा पद्धतीने नको व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही बालहक्काबद्दल एक अभियान चालू करतो आहे, पुन्हा महिलांच्या हक्कांबद्दल पण एक अभियान चालू करतो आहे जेणेकरून ह्या अशा पद्धतीने जे एक सोशल प्रेशर आहे की या वयात लग्न आणि त्या वयात मुलं आणि म्हणजे अजिबातच क्षमता नसताना म्हणजे मुलांना सांभाळू शकत नाही अशा पद्धतीने मुलांचा जन्म आणि मग त्याच्यानंतर त्यांची जी विपन्नावस्था होत आहे आणि ज्या पद्धतीची कठीण परिस्थिती त्या मुलांना बघितली जात आहे, म्हणजे आर्थिक परिस्थितीपेक्षा पण त्यांची मानसिक परिस्थिती खूपच बिकट आहे, तर तशा पद्धतीने पुढचे कोणत्या मुलांना
भोगा असं काही भोग लागू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय 98 वरती अशा पद्धती कुठलीही घटना झाली तरी 98 ही चाईल्ड हेल्पलाईन आहे, याच्यावरती तात्काळ सगळ्यांनी सूचना करावी असं मी आवाहन करते. आणि 98 वरती किंवा आम्हाला पण कधी पण येऊन सांगू शकले अनॉनिमस कंप्लेंट आपल्याला नवी तक्रार जरी करायची असेल आम्हाला जरी मेसेज केला तरी पण आम्ही योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर आपल्या आमच्या आपल्या प्रोटेक्शनमध्ये त्यांना घेऊ, आपल्या संरक्षणात ते राहतील याची पण काळजी घेतली जाईल. धन्यवाद. बातमी झडकताच तुम्ही त्या मुला आणि मुलींना भेटायला गेला, नेमका काय संवाद साधला? तो कॉल आल्यानंतर आम्ही लगेच आम्हाला ॲक्च्युली कॉल जो रिसीव झाला त्याच्यानंतर त्या ज्या घटनेची भीषणता बघून आम्ही व्हिजिट केली की नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय परिस्थिती आहे. तर तिथे म्हणजे सगळ्याच पद्धतीने म्हणजे त्यांचं कसं पॅरेंटिंग त्यांचं संरक्षण कसं करता येईल आणि त्यांना आपण कसं आणि हा आपल्या जिल्ह्यासाठी पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की असं आपल्या कामकडे होता कामा नाही. आणि असं एवढ्या छोट्या मुलांना म्हणजे असे निष्पाप फुलंच आहेत त्यांना अशा पद्धतीने असं कुचकरून टाकण्यासारखी जी मानसिकता असते तर त्याच्यामधून थोडं आम्हाला पण शिकून पुढे म्हणजे असं काही होऊ नये याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी पण आम्ही बघितलं. तर म्हणजे भेट देणं हे का एक आपण म्हणू शकतो म्हणजे आमची ती आपली ती जबाबदारी पण आहे. आणि एकूणच जी जी भीषणता आहे ती जेव्हा आम्हाला त्या कॉलनी सांगितली म्हणजे जो 99 वाटणी त्याच्यानंतर ते मला वाटतं म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग पण आपल्याला अस्वस्थ वाटतं की असं कसं आहे ही परिस्थिती अशी नाही व्हायला पाहिजे. पण एकूणच त्या परिस्थितीनुसार काय करता येईल तर ह्याचा लवकर निर्णय घेण्यासाठी जे आहे ते आपण जी काही कारवाई आहे ती करतो आहे. नक्कीच ह्या होत्या आपल्यासोबत वर्ध्याचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रत. मात्र ह्या ज्या घटना घडली ह्या घटनेनंतर जे जे मुलं आणि मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे. मिलिंद नांडे, G24 वर्धा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे